निवडणुकीचं घोडं मैदान जवळ आलंय. लवकरच मतदानाची तारीख, निकालाची तारीख असा कार्यक्रम जाहीर केला जाईल आणि त्यानंतर लागू होणार आचारसंहिता. आता तुम्ही अनेकदा आचारसंहिता हा शब्द ऐकला असेल. अमुक अमुक पक्षाच्या नेत्याने आचारसंहिता मोडली, आता आचारसंहिता लागू आहे असं करू नये हे वाक्यही तुमच्या परिचित असेल. मात्र ही आचारसंहिता असते तरी काय, याचा अर्थ काय जाणून घेऊयात. महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर लोकसभेच्या निवडणुका पार पडणार आहेत. येत्या आठवड्याभरात केंद्रीय निवडणूक आयोगातर्फे तारीख, वेळ, निकाल याबद्दल माहिती दिली जाईल. यानंतर लागू होते आचारसंहिता अर्थात कोड ऑफ कंडक्ट. यात दिलेले नियम प्रत्येक राजकीय पक्षाला, उमेदवाराला पाळावेच लागतात. आता हे नियम काय असतात याबद्दलही जाणून घेऊया. आचारसंहिता लागू झाल्यावर राजकीय पक्षांनी कुठलीही घोषणा करू नये. यासह विकास कामांचं उद्घाटन, योजना केली जाऊ शकत नाही. उमेदवार सरकारचा पैसा वापरू शकत नाही. मतदारांना आकर्षित करणे, धमक्या, पैसे वाटप केल्यास उमेदवारावर कारवाई केली जाऊ शकते. इतकंच काय तर राजकीय रॅली, शक्ती प्रदर्शन, बैठक ही पोलिसांच्या संमतीने घेऊनच राजकीय उमेदवार करू शकतात. प्रतिस्पर्धी पक्षाच्या विरोधात आंदोलन करणे, पुतळा जाळणे, बॅनर लावणे अशा गोष्टी केल्यास आचारसंहितेचा भंग केला असं मानलं जातं. एखादा राजकीय व्यक्ती टीव्हीवर किंवा कोणत्याही वृत्तपत्रामध्ये मुलाखतही देऊ शकत नाही. जाहिरातबाजीही करण्यास सक्त मनाई आहे. आता लवकरच निवडणुका जाहीर होतील आणि यानंतर संपूर्ण भारतभर आचारसंहिता लागू होईल. ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई.